पिंपल्स, ॲक्ने, तारुण्य पिटिका, फोड अशा वेगवेगळ्या नावांनी आपण पिंपल्सला ओळखतो. हॅलो फ्रेंड्स, वैदिक मुवमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे पिंपल्स. आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स का येतात, पिंपल्सचे प्रकार किती आहेत, आज आपण जाणून घेऊयात. पिंपल्सचे 6 प्रकार आहेत: पॅप्युल्स, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, नोड्युल्स, पश्चुल्स आणि सिस्ट. पिंपलची ट्रीटमेंट ही पिंपलच्या या प्रकारावरच डिपेंड असतात. प्रकार आहेत: पिंपल्स हे साधारणतः 12 ते 17 या वयोगटात दिसण्यास सुरुवात होते. तर या वयोगटात होतं काय, मुलगा किंवा मुलगी वयात येत असते, शरीर तारुण्यात प्रवेश करत असते, ठराविक हार्मोन्सची पातळी वाढायला सुरुवात होते. तर हार्मोनल पातळी वाढते म्हणजे काय होते, ही पातळी वाढते म्हणजे काय, आपल्या त्वचेभोवती सिबॅशियस ग्लँड असतात, सिबॅशियस ग्लँडमधून नॅचरल ऑइल येत असते किंवा सीबम सतत टाकलं जात असतं. या हार्मोनल इम्बॅलन्समुळे किंवा या हार्मोन्सच्या ठराविक पातळीत वाढ झाल्यामुळे या तैलग्रंथी जास्त ॲक्टिव्ह होतात आणि नेहमी या ॲक्टिव्ह झालेल्या सिबॅशियस ग्लँडमधून आलेलं नॅचरल ऑइल बाहेर टाकलं जात नाही आणि मग त्वचेच्या खाली एका कॅनालमध्ये किंवा नळीमध्ये हे तेल साठायला सुरुवात होते. आणि हे तेल साठायला सुरुवात झाली की काही दिवसांनी यामध्ये बॅक्टेरियाज प्रवेश करतात. यामुळे तुम्हाला छोटे छोटे पिंपल्स, मुरुम किंवा ॲक्ने दिसायला सुरुवात होते. दुसरं कारण म्हणजे जेनेटिक फॅक्टर. तर एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या आई वडिलांना त्यांच्या टीन एजमध्ये भरपूर पिंपल्स असतील तर त्या मुलांना या पिंपल्सच्या सामोरे जावं लागतं. यानंतर हे मुलं मुली कॉमन मिस्टेक करतात ते म्हणजे हे पोड पोडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काय होतं, ते खड्डे पडतात आणि डागही उरतात आणि मग हे डाग आणि खड्डे ट्रीट करणं हे पिंपल्सला ट्रीट करण्यापेक्षाही खूप अवघड असतं. त्यामुळे पिंपल्स कधीही येण्याचा प्रयत्न करू नका. कुठलेही हार्श क्लिन्झर्स किंवा स्क्रबर्स वापरून पिंपल्स जात नाही, त्यासाठी योग्य ट्रीटमेंट व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जे सुगंधित कॉस्मेटिक्स असतात त्याच्या वापरामुळेही पिंपल्स येतात. पुढील कारण आहे चुकीची आहार पद्धती. टीन एजमधील मुलामुलींना बाहेरचं तळलेलं फास्ट फूड खाण्याची सवय असते. सतत आहारामध्ये चिप्स, तळलेले पदार्थ, फास्ट फूड खाणे, अवेळी जेवण, पाणी कमी प्रमाणात पिणे यामुळे पिंपल्स येण्याचंही प्रमाण वाढते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.